हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरन व्हावा, गुण गाई न आवडी हेची माझे सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गाई न आवडी हेची माझे सर्व जोडी, तुका मने गर्भवासी, तुका मने गर्भवासी, सुखे घालावे आमासी, गुण गाई न आवडी हेची माझे सर्व जोडी, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, नभी फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत वोवे सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, अगा श्रीपादनाथा, अगा रामदासा, अगा नारायणा, अगा रोहिदासा, कृपा पात्र केले मस्तकी ठेवोनी हाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते, महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय धातुर्मुनीन्द्रे, समागच्छतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंविद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासू
अवधारी जोजी मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजमवानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ओम नमो ज्ञानेश्वरा पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दने तुमचा दास याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई न आवडी हेची माझे सर्व जोडी समचरण पांडुरंग परमात्मा विश्व वंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ज्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला आनंद संप्रदाय भेटला आणि गेली 40 वर्ष अथकपणाने ज्यांच्या मार्गदर्शनाच्या खाले हा ज्ञान यज्ञ या आनंदवाडी गावामध्ये साजरा होतोय ते आनंद संप्रदायाचे 12वे सत्पुरुष स्वानंद सुखनिवासी सचिदानंद संत श्रीपाद बाबा स्वानंद सुखनिवासी सचिदानंद संत रामदास बाबा त्यानंतर ज्यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने हा ज्ञान यज्ञ प्रज्वलित ठेवण्याचं काम आपण सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलेलं आहे वैकुंठवासी ज्ञानेश्वर माऊली झंझने आणि हरिभक्तीपरायण गुरुवर्य गोविंद बाबा गाडगे या ठिकाणी उपस्थित सर्व संप्रदायातील अधिकार संपन्न व्यक्तिमत्व त्यामध्ये परम आदरणीय परम वंदनीय परम श्रद्धेय आदरणीय लहाने गुरुजी असतील डावखरे सर असतील आमचे नंदू भाऊ गोते असतील गलांडे साहेब असतील आधी करून तिकडे पाठीमागे बसलेले सगळे गुरुतुल्य ऋषितुल्य मंडळी सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही पण सर्वांच्याच चरणी कोटी कोटी प्रणाम करतो या ठिकाणी आदरणीय रघुनाथ दादा समोर बसलेले आहेत सर्व माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणाला साष्टांग प्रणिपात करून आपल्या दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे खंडेश्वर देवाचा उत्सव आहे का नाही आणि या उत्सवाच्या निमित्ताने 3 ते 4 दिवसाचा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आजची जागराची जी सेवा आहे ती माझ्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याकडे किंवा सेवकाकडे आलेली आहे आता कल्पना करा 40 वर्ष ज्या महात्म्यांनी महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये या आनंद संप्रदायाचं बीजारोपण केलं आणि जवळजवळ 10 ते 15 लाख लोक ज्या महात्म्याचे अनुयायी आहेत त्या महात्म्याने आपल्या गावामध्ये जवळजवळ 40 वर्ष ही सेवा
साधना आणि उपासना आपल्या सगळ्या मंडळीकडून करून घेतलेली आहे. त्याच्यामुळं आणखी काही नवीन शिल्लक सांगायचं असं काही शिल्लक राहिलेलं. पण आता दुसऱ्या बाजूने जर याचा विचार केला तर काही गोटे गुळगुळीत असतात बघा. ते गोटे कितीही बिन तुम्ही त्याच्यावर पाणी जाऊ द्या नाही तर काही होऊ द्या, ते त्याच्यामध्ये काही बदल करून घेत नाही. आता 40 वर्ष ज्यांनी एवढी सेवा केली, 40 वर्षामध्ये आमूलाग्र बदल घडवला, आणि आता मी आणखी तुम्हाला वेगळं काय सांगणार या माध्यमातून, तर महाराज माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासारखं अजिबात कणभरे काहीही नाही. जे मला येतं ते मला अगोदरच माहिती, तुम्हाला सगळं माहित आहे. देवाचा उत्सव आहे हा कशाकरिता करायचा दरवर्षी, तर दरवर्षी त्या निमित्तानं मुंबईमध्ये गेलेली माणसं, त्या ठिकाणी मुंबईचं पाणी म्हणा हवामान म्हणा या सगळ्यांचा जीवनावर परिणाम होऊन गोरीगोमटी झालेली माणसं 2 दिवस का होईना या मातीत यावी, या मातीशी त्यांचं जे नातं आहे, या मातीशी जे काही इमान आहे, ज्या मातीतून आपल्याला जन्म प्राप्त झाला ती माती सर्वात श्रेष्ठतम असते. उद्या 22 तारखेला प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत. त्यांच्या मुखातलं एक वाक्य मला अतिशय आवडतं. ते वाक्य असं आहे की रावणासारख्या संपूर्ण लंकानगरी सोन्याची आहे, अशा प्रत्येक घराला सोनं आहे महाराज. आपल्या अंगा खांद्यावर थोडंफार सोनं असतं, पण रावणातल्या लंकेतल्या सगळ्या राक्षसांच्या घराला म्हणजे सोन्याची नगरी होती ती. रावणाचा प्रभू रामचंद्राने वध केला आणि वध केल्याच्या नंतर जसं आता बरीचशी माणसं अशी आहेत की ज्या ज्या ठिकाणी गेली, व्यवसायाच्या निमित्तानं म्हणा, नोकरीच्या निमित्तानं म्हणा, किंवा आणखी काही शेती उद्योग धंद्याच्या निमित्ताने म्हणा, ती माणसं तिथे गेली, त्यांचं घरदार व्यवस्थित झालं, सगळे माणसं ओळखीचे झाले की ते मातृभूमीकडे काही पुन्हा जास्तीत जास्त जात नाहीत. मातृभूमीकडे जात कधी, शेवटी त्यांचं पार्थिवच फक्त मातृभूमीकडे, ते पण येणारे असले तर, नाही तर महाराज म्हणतात इकडेच याचा अंत्यविधी करून टाका. मला सांगायचं तात्पर्य हे आहे, प्रभू रामचंद्राने ज्यावेळेला ही सुवर्ण जडीत असणारी लंका रावणाचा वध केला, आधी करून सर्व राक्षसांचा वध केला आणि ती लंकेवर विजय प्राप्त केला, त्यावेळेला कुणीतरी म्हटलं असावं प्रभूला की प्रभू अयोध्येपेक्षा तर ही सोन्याची लंका नगरी फार उत्तम आहे, आणि ही जर आपल्या ताब्यात आली तर आपला विस्तार फार मोलाचा आहे, आणि तुम्ही इथंच थांबावा आता. तर प्रभू रामचंद्राच्या मुखातले शब्द आहेत, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, म्हणजे जन्म देणारी आई आणि ज्या भूमीमध्ये आपला जन्म झाला ती भूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. म्हणून आपण मुंबईमध्ये जरी गेलो कितीही त्या ठिकाणी आपण व्यवस्थित, आता तिथं काही पायाला मळ लागत नाही अशी परिस्थिती, रघुनाथ दादा बरोबर आहे का नाही, पण इथं आल्यानंतर मात्र या मातीशी आपला संबंध निर्माण होतो, बरोबर आहे का नाही. इथं आल्यानंतर भगवंताच्या नादामध्ये आज सगळी मंडळी पिवळी धमक झालेली आहे, जणू काही सोन्यानं मढवली महाराज, आहे का नाही. का तर आपण त्या प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटलेला आहे, आणि खऱ्या अर्थाने आपली जशी खंडोबा हे आपल्या आपलं सगळ्यांचं कुलदैवत आहे, आणि कुलदैवत म्हटलं की वर्षाला नित्यनेमानं एक वारी तरी त्या कुलदैवताची करावी लागते, बरोबर आहे का नाही, कारण त्याच्याशिवाय ते प्रसन्न राहू शकत नाही. आता या दैवताला प्रसन्न करण्याकरिता लोक नाना पद्धतीचे उपचार, नाना पद्धतीच्या प्रथा परंपरा अनादिकालापासून ते त्या रीतिरिवाज पाळत आहेत. त्यामध्ये ही अशी काही दैवत आहेत की या दैवताला प्रसन्न करून घेण्याकरिता काही आघोरी प्रथांचं अनुकरण, आपल्या देशाला जरी 75 वर्ष झाली स्वतंत्र होऊन तरी सुद्धा आघोरी प्रथा, मग ती प्रथा काय तर त्या देवाच्या पुढे बळी देणे. बरं, बळी कुणाचा द्यायचा, तर जे बिचारे गरीब आहेत, बकरा असेल, कोंबडा असेल, मेंढी असेल किंवा आणखी इतर काही पशु असतील, त्या पशुचा तिथं बळी द्यायचा आणि त्याला मग मसाला लावायचा, जसा आजच्या आमटीमध्ये मसाला होता तसाच, पण जरा आमटीतला मसाला हा वेगळा आहे का नाही,
आणि मग मसाला लावू लावू काय आलेल्या पाहुण्या रावण्याने काय मस्त मजा करायची महाराज तिथं. देव एकीकडं आणि आपण आलो कशाकरिता इथं, फक्त ती मजा करण्याकरिता किंवा ते खाण्याकरिता. जगाच्या पाठीवर अशा आघोरी प्रथा अनादिकालापासून चालत आल्या होत्या, त्या आजही चालत आहेत. परंतु ह्या आघोरी प्रथांना काही संत महात्म्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि या आघोरी प्रथा बंद झाल्या. बरं का महाराज? नंदूभाऊ हेच ते गाव आहे. आपण आणेचा जो रस्ता आहे तिथून ज्यावेळेला श्रीपाद बाबा खाले उतरायचे, या गावातली मंडळी सर्वात सामान्य जीवन जगणारी, बाबांना आणण्याकरिता बैलजोडी सजवलेली असायची, गाडी सजवलेली असायची. पण बाबा मात्र त्या गाडीत बसले नाही. बर का? बाबा आपल्या निमूटपणानं पायी 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 पायीचे. बरोबर आहे ना माऊली? हेच गाव ते आहे की ज्या भूमीमध्ये प्रत्यक्ष दत्तप्रभूचा आशीर्वाद लाभलेले महात्मे पाया पायानं चालत आले. आणि अशा या दुर्गम भागामध्ये आज तरी भौतिक गोष्टीनं बऱ्याचशी सुधारणा आपल्याला पाहायला मिळते, पण त्या काळाचा जर विचार केला तर 40 वर्षापूर्वी काय अवस्था असेल कल्पना करू शकत नाही आपण. पण तरी सुद्धा या मातीशी किंवा हा जो देवाचा उत्सव आहे या उत्सवाला बाबा कंटिन्यू यायचे, है का नाही? आणि मग त्यांच्या समवेत गाडगे बाबा असायचे, झंझने बाबा असायचे, चकवे बाबा असायचे, शांताराम मामा असायचे, कुंडलिक मामा असायचे, फोडसे बाबा असायचे, अशी किती नावं घ्यावी महाराज. अनेक महात्म्यांनी या ठिकाणी येऊन या मातीला स्पर्श केलेला आहे, कारण ही माती आनंदवाडीची माती आहे. या मातीचा एक वेगळ्या प्रकारचा सुगंध आहे की ज्या मातीला महात्म्यांचा परिसस्पर्श चरणस्पर्श झालेला आहे, आणि अशा चरणस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये तुमचं माझं प्रत्येकाचं हे जन्मगाव आहे आणि कर्मभूमी आहे. चांगला विचार जर केला, मी बोलून गेलो की ज्या भूमीमध्ये आपला जन्म झाला त्या भूमीशी आपली नाळ जोडल्या गेलेली आहे, म्हणून दरवर्षी आपण या खंडेश्वर देवाच्या उत्सवाच्या निमित्ताने कितीही महत्वाचे काम असू द्या, पण आपल्या दैवताला प्रणाम करण्याकरिता, आपल्या दैवताच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता, साष्टांग प्रणिपात करण्याकरिता आपण दरवर्षी या ठिकाणी नित्य नेमाने येतो आणि ही खंडोबाची वारी करतो. पण संत वाङ्मयाचा जर विचार केला तर संतांनी सुद्धा या खंडोबाची वारी सांगितलेली आहे. आता आपली वारी आणि संत महात्म्यांनी सांगितलेली वारी याच्यातला थोडासा फरक जर तुम्हाला कळाला तर मग थोडासा महत्वाचा आहे. अभंग असा आहे, अहम वाघा सोहम वाघा प्रेमनगरा वारी आणि सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी अनवारी माझ्या मल्लारी वारी वारी माझ्या मल्लारी उजळा महाद्वारी वारी माझ्या मल्हारीची वारी. आता बघायातलं काही कळते का आपल्याला? सगळ्यांना कळत, त्याच्यात कळणं कळण्यासारखं काहीच नाही. पहिला अहम वाहागा, आपल्यामध्ये जो अहम आहे, मी कुणीतरी आहे, हा अहम प्रभूच्या चरणी समर्पित करायचा आहे. त्यानंतर ज्याच्या योगानं मी आणि तो कळाला सोहम वाहागा, तो सोहम सुद्धा त्या ठिकाणी परमेश्वराच्या चरणी वाहून टाकायचा. प्रेम नगरा वारी, आणि पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, बेसावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. असं आहे ना,
बेसावध नाही सावध होऊन, मग याचा अर्थ हे दरवर्षी सांगितलं जातं, आपण सावध झालो का? आत्मपरीक्षणाचा विषय आहे का नाही? ज्या अर्थी संत पुनरुच्चार याचा करतात त्या अर्थी पुढचा समाज बेसावध आहे, इथला गावातला सोडून. बर का महाराज? महाराज या ठिकाणी सांगतात सावध होऊन भजनी लागा. भजनाला लागायला सांगितलंय याचा अर्थ लागलेली नाही, स्पष्ट आहे. सगळी माणसं 100% लागलीत का? देव करा कैवारी, त्या देवाला कैवारी करायचं आहे आणि इच्छा मुरळीच पाहू नका, पडाल नरका द्वारे. आता इथं बसल्यापैकी कोणाकोणाला नरकाच्या द्वारात जावं वाटते? फक्त हात वर कर. नरक कधी प्राप्त होतो आपल्या दृष्टीनं? माणूस मरण पावल्याच्या नंतर. बरोबर आहे का नाही? बरेच लोक माणूस मरण पावला, कुणी म्हणते स्वर्गवासी झाले, कुणी म्हणते कैलासवासी झाले, कुणी म्हणते वैकुंठवासी झाले, पण नरकवासी झाले असं कुणी म्हणते का? असं कुणीच म्हणत नाही. पण इथं काय शब्द वापरला? इच्छा मुरळीच पाहू नका, पडाल नरकाद्वारी. आपला बारकाईने आत्मपरीक्षणाचा हा विषय आहे मंडळी. हा नरक जर आपल्याला नको असेल तर मग सावध झालं पाहिजे. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको. प्रपंचामध्ये जे आपण गुंतलेली मंडळी आहोत याला संत महात्मे सांगतात की बाबा सावध व्हा, जागे व्हा. अरे उठवा होय जागा, अरे वासुदेवा. आणि हे आपलं ध्रुपद आहे. उठबा होय जागा, पहिले उठ आणि नंतर जागा हो. आपण सगळी मंडळी उठलेली आहोत पण जागे आहोत का? श्रीपाद बाबांचा वरद असत ज्यांच्या जीवनात प्राप्त झाला ती मंडळी जागी आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. पण हा वरद असताना होता जी नुसती अर्धारा मारा लागली ना, ही सगळी माणसं बेसावध आहेत महाराज. बरं का? आणि म्हणून या ठिकाणी अशा बेसावध अवस्थेत असलेल्या माणसाला संत महात्मे येतात आणि मार्गदर्शन करतात. दरवर्षीच हा सप्ताह चालू आहे. या ठिकाणी प्रत्येक कीर्तनकार प्रबोधनकार येतो, तुम्हाला अगदी मोलाचं मार्गदर्शन करतो. आज जो सेवेकरिता अभंग निवडलेला आहे तो तुकाराम महाराजांचा आहे. ज्ञान भक्ती आणि कर्मयोगाचा पुरस्कार तुकोबारांनी जीवनाच्या प्रवासामध्ये केला आणि हा प्रवास करत असताना महाराजांना 42 वर्षाचं आयुष्य लाभलं. आता आपलं जन्म तारीख आपल्याकडे नोंद असते पण शेवटची तारीख काय आहे हे काही कोणाला माहीत नाही. म्हणजे आपण त्याच्या बाबतीमध्ये अज्ञानी आहोत की किंवा ज्याला म्हणजे अजाणते आहोत असं म्हणता येईल. कारण मरायचा दिवस काही कोणी लिहून ठेवलेला नाही की अमुक अमुक दिवशी आपल्याला जायचंय बा, असं कोणी लिहिलेलं नाही. पण या जन्मापासून तर मरेपर्यंतचा मधला जो टप्पा आहे या टप्प्याला जीवन म्हणतात. परमेश्वराने आपल्या सगळ्यांना हे जीवन प्रदान केलं आणि प्रदान करत असताना काही अपेक्षा ठेवली परमेश्वराने. ती अपेक्षा अशी होती की जगाच्या पाठीवर 84 लक्ष योनी जीवसृष्टी आहे. या 84 लक्ष योनीमध्ये मला ओळखणारा एकही दिसत नाही म्हणून त्याने मानवाची निर्मिती केली.
मानवाला बुद्धी नावाची गोष्ट विशेषत्वानं प्रदान केली की हा या बुद्धीच्या योगाने तरी मला ओळखू शकेल. पण महाराज सांगतात पुढे, नाना बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. आणि हा त्या संघ धरून परमेश्वराशी एकरूप होण्याऐवजी हा बाधक या अवस्थेला होऊ लागला. का? तर बुद्धीचा जो विषय आहे तर तो बुद्धीचा विषय निश्चयात्मक झाला नाही, किंवा त्या बुद्धीला संत महात्म्यांचा परिस स्पर्श झाला नाही. मग इथं तुकाराम महाराजांनी जो अभंग या ठिकाणी आज सेवेकरिता घेतलेला आहे, महाराज देवाकडे मागणी करतात. त्यांनी असा पर्टिक्युलर देव सांगितला का? खंडोबा सांगितला का? हनुमान सांगितला का? राम सांगितला? कृष्ण सांगितला का? विठ्ठल सांगितला? दत्त सांगितला? असं पर्टिक्युलर देवाचं नाव घेतलं नाही. याचं कारण असं आहे, ही सगळी नावं आपण ठेवलेल्या दैवताची आहेत, पण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या हातात आहे. यश श्री अवतार्य ज्ञान भक्ती आणि वैराग्याने जो परिपूर्ण आहे आणि ज्याच्या सत्तेनं झाडाचं पान सुद्धा हलत नाही, सगळ्यांवर ज्याची सत्ता आहे असा परमात्मा, त्याला संत देव म्हणतात. आणि त्या देवाचा अंश तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. येरवी सर्वांच्या हृदय देसी, मी अमुक आहे ऐसी, जी बुद्धी पुरे अहर्निसी, ती वस्तुगामी परी संता सवे वसता, योग ध्यानी बैसता, गुरु चरण उपासिता, वैराग्येसी. वैराग्ययुक्त अंतकरणाने गुरुंनी सांगितलेला जो मार्ग आहे, या मार्गाचा जर जीवनामध्ये अवलंब केला, गुरुने दिलेला मार्ग जीवनामध्ये अनुकरून त्या पद्धतीने जर जीवनाचा प्रवास केला, तर मग हा मेळ बसू शकतो. आपल्यामध्ये असणारा परमात्मा आणि ब्रह्मांडामध्ये असणारा परमात्मा, संपूर्ण चराचरामध्ये अणुरेणूमध्ये जे चैतन्य आपल्याला दिसते आहे ते चैतन्य तुमच्या माझ्यामध्ये आहे, परंतु त्याची ओळख मात्र आपल्याला नाही. संत महात्मे असं म्हणतात, आधी ओळखावे देवा आणि मग जावे त्याच्या गावा. अगोदर देवाची ओळख पाहिजेत आणि मग त्याच्या गावाला गेलं पाहिजे. व्यवहार असा आहे, ओळखीच्या माणसाला रामराम का बिगर ओळखीच्या? श्रीपाद बाबाच्या अमृतवाणी. ओळखीच्या माणसाला रामराम, ओळखीच्या माणसाला आमटी भाकर का बिगर ओळखीच्या? ओळखीच्या असं तर मला बोलताय ना हो, इतकं जबरदस्ती ना माणसं ती आमटी भाकरी वाढतात, बरोबर आहे का नाही? चांगला विचार जर केला, आग्रह असतो तिथं. ओळखीच्या माणसाला चहा पाणी, ओळखीच्या माणसाला रामराम, ओळखीच्या माणसाला राहणं जेवणं खाणं कपडा लत्ता. मग देवदेव ओळख करून करावा का बिगर ओळख खतीच करावा? देवाची ओळख झाली का? संत म्हणतात जर झाली असेल तर आपला मार्ग बरोबर आहे, आणि जर झाली नसेल तर आता तरी पुढे हाजी महात्म्याने बेबीच्या देठापासून सांगितलं. पण 40 वर्ष गेले, जाऊ द्या, मागे काय झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता हा शब्द वर्तमान काळ दर्शवतो, बरोबर आहे का नाही? मग आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. याच कारण असं आहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज
महाराजांचा मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. संत सुद्धा मागणी करतात. संतांची मागणी देवाकडे आहे. जसं आता आपण 4-5 दिवस इथं पूर्ण हजेरी लावलेली आहे कार्यक्रमाला, आज आपल्याला देवाकडे कणभर मागण्याचा अधिकार आहे. तसं संतांनी सुद्धा देवाकडे मागणी केलेली आहे, पण ती मागणी मात्र फार विचारपूर्वक, फार गांभीर्यानं आणि सद्सद विवेक बुद्धीचा वापर करून केलेली आहे. आपल्याला जर मागितलं की बाबा आता मागा काय पाहिजे ते, तर आपण आपल्या ऐहिक प्रपंचामध्ये भौतिक ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टीची मागणी करू. परंतु संत महात्मे मात्र त्या एकाही गोष्टीची मागणी करत नाहीत, कारण त्यांना हे माहीत आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. वाढ वडिलांनी जी रीत घालून दिलेली आहे ती रीत अशी आहे की सेवा करायची, किती करायची, फार आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सेवा करायची, नित्य नेमानं करायची. पण सेवेच्या मोबदल्यामध्ये मात्र कणभर सुद्धा मेव्याची अपेक्षा करायची नाही. ही वाढ वडिलांनी घालून दिलेली रीत आहे. तुकोबाराय म्हणतात की माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गी. देवा तुझ्या चरणाची सेवा ही माझ्या 12 पिढ्यापासून परंपरेनं चालत आलेली सेवा आहे, आणि म्हणून तुझ्याकडं मागायचं काहीच नाही. कारण का, तर तुझ्या कृपा आशीर्वादानं माझ्या जीवनात कमीच काही नाही, तर मागायचं काय. बरोबर आहे का नाही? कमीच काही नाहीये. तुझ्या पायाच्या आशीर्वादानं, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझ्या पायाच्या आशीर्वादानं माझ्या, तुझ्या कृपेने मला शब्द आहे ते. 14 माणसाचं कुटुंब नामदेव महाराजांचं, या कुटुंबामध्ये दाशीच्या भूमिकेमध्ये असणारी जनाबाई, संपूर्ण 14 माणसांच्या चरितार्थाचा विचार करायचा, आणि कणभर सुद्धा काहीही अधिकार नाही, काही मालकी हक्क नाही, नुसती सेवा करायची. महाराज झाड लोट करी जनी, केर भरी चक्रपानी, पाटी घेऊनिया श्री नेओनिया टाकी दुरी. जनाबाईनं झाडलोट करावी. जगाच्या बापानं ते झाडलोट केलेला कचरा एकत्र केलेला त्या टोपलीमध्ये भरावा, आणि ती टोपली डोक्यावर घेऊन दूर नेऊन टाकावी. जनी बसली नाह्याला, पाणी नव्हते विसानाला, देव हाते बुचुडा सोडी, उवा मारतसे तातडी. जनाबाईच्या डोक्यातल्या उवा देवानी माराव्या. एवढा अधिकार परमार्थातला, उच्च दर्जाचा. भौतिक गोष्टीचा जर विचार केला तर घर चंद्रमोळी आहे, दुसऱ्याच्या घरात राहते आहे, पण तरी सुद्धा ती जनाबाई म्हणते, जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाने, तुझ्या कृपेने
मला विठ्ठला काही नाही उने विश्वाचे तू फिरविसी जाते पीठ पाडीसी दैवाचे चांगला विचार जर केला तर संपूर्ण जगाचं जात फिरवण्याचं काम कोण करतोय तो परमात्मा करतोय पण जनाबाई म्हणते तुझ्या कृपा आशीर्वादानं मला कणभरे ऊन नाही आणि असं ऊन नसताना मला वाटतं आनंदवाडी मधली जेवढी मंडळी आहे सगळ्या जाती धर्माची असतील बाबांचा पदस्पर्श इथं झाला आणि जिथं जिथं बाबांची पावलं लागली महाराज तिथं तिथं ऊन काय राहिलं यावर्षी थोडासा आपण सगळ्यांनी थोडासा वेगळं पाऊल टाकलं मी मगाशी बोलून गेलो ज्या महात्म्यांनी इथपर्यंत इथपर्यंत गाडीत बसले नाहीत बर का ते मुखी गरीब बिचारे बैल आहेत त्यांना त्रास नको म्हणून महात्मा पायी चालत आला आपण मागच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत रथ हाताने ओढतलेला इथून पंढरपूर पर्यंत आणि फार मोठी साथ आहे या गावची या गावातील अनेक मंडळींनी भाऊ आपल्या धर्मशाळेकरता पहिलं योगदान केलेलं इथल्या लोकांनी आणि त्याच्यामुळे 25 वर्ष आपण तो रथ हाताने ओढला परंतु आपल्या 24 वर्ष पण मागच्या वर्षी थोडीशी वेगळी संकल्पना निर्माण झाली प्रत्यक्ष माऊलीच्या रथाला जो बैल होता ते बैल आणि बाबांच्या रथाला आळंदीपासून तर पंढरपूर पर्यंत महाराज त्या बैलांनी नेलं बघा आणि आता सुद्धा पुढच्या वर्षी जो काही रथ निघणार आहे त्याचे बैल महाराजांनी दावली लावून आणून बांधलेले तात्यांनी आपल्या बरं का फोटो टाकले होते त्यांनी बैलाचे मला सांगायचं तात्पर्य आहे की काळानुसार काही गोष्टी बदलल्या असतात बदलतात आपण त्या ठिकाणी कुठेतरी उतरायचो पण आता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी 22 गुंठ्यामध्ये एक भव्य दिव्य अशी आपली धर्मशाळा त्या ठिकाणी झालेली आहे ज्यामध्ये 8300 स्क्वेअर फूट काम ग्राउंड फ्लोरचं पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या कामाला आता 1 महिन्यापूर्वी प्रारंभ झालेला आहे कदाचित पुढच्या महिन्यामध्ये तो स्लॅब सुद्धा पूर्ण होणार आहे 2 मजले जर आपले झाले शून्यातून ही निर्मिती आहे महाराज लोकवर्गणीतून ही या सगळ्याची निर्मिती आहे या ठिकाणी पुढच्या संपूर्ण कामाचा जो काही भार आहे तो भार उचलण्याकरिता आदरणीय नंदकुमार भाऊ गोते इथं बसलेले आहेत योग चांगला आहे की आज गाडगे बाबा प्रकृती असल्यामुळे अनुपस्थित आहेत परंतु बरेचसे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आहेत धर्माचं काम करणारी मंडळी आणि म्हणून या ठिकाणी आनंद वाटतो की या आनंदवाडीच्या माध्यमातून आम्हाला अजूनही आठवते 25 वर्ष पूर्ण झाली पालखी सोहळ्याला ज्यावेळेला आपण पंढरपूरहून निघतो त्याची सांगता होते नंदू भाऊ ती सांगता होते आळंदीमध्ये तर 25 वर्ष झाले ही आनंदवाडीची मंडळी इथून भाकरी करून तिथं आणतात बरं का आणि तिथं आमटी तयार केली जाते आणि आज ज्या आमटीचा आस्वाद आपण घेतला पोटभर अशीच आमटी आमच्या वारकरी मंडळींना ही सगळी मंडळी महाराज अगदी प्रेमानं आग्रहानं भरवतात आता चांगला विचार जर केला तर 25 वर्षाची प्रदीर्घ परंपरा या मंडळींनी पाळलेली आहे इथं 40 वर्षाचा एवढा मोठा जो काही कार्यक्रम या ठिकाणी बाबांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत आहे ही 40 वर्षाची परंपरा मला संयोजकांनी सांगितलं आनंद संप्रदायामधला आणि बाबांनी सुरू केलेला हा पहिला सप्ताह आहे आणि हा आतापर्यंत 40 वर्ष टिकवणं महाराज ही सोपी गोष्ट नाही कारण नामदेव महाराज सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात नामा म्हणे केशी राजा आणि केला नेम चालवी माझा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सध्या या 5-6 वर्षामध्ये आपल्या संप्रदायात सुद्धा थोडीशी परिस्थिती बदलली परिस्थिती म्हणजे कशी बदलली की आपल्या संप्रदायामध्ये ज्ञानदान करणारी जी मंडळी आहे आता राहिलीच नाही का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळं लोक बाहेरची माणसं बोलवतात कीर्तनाकरिता प्रवचनाकरिता आणि ते ज्याला आपण ऋषितुल्य गुरुतुल्य म्हणतो ते बोलवतात आणि त्याचा परिणाम असा व्हायला लागला महाराज की आज एक फार मोठी पोकळी निर्माण होते की काय असा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय
पण मात्र इथला आपण जर विचार केला तर इथं 40 वर्षाच्या या परंपरेमध्ये मला आठवत नाही की आनंद संप्रदायाचा पाईक सोडून इतर मंडळींना सेवेकरिता बोलवलं असेल असं मला तरी वाटत नाही. कारण माझा जवळजवळ 15-20 वर्षाचा संपर्क आहे. वेळ नोकरी वगैरे बघून जसं येता येईल तसं येण्याचा प्रयत्न करतो. पण चांगला विचार जर केला तर संप्रदायाचे निष्ठावान जे पाईक आहेत किंवा जी निष्ठावान मंडळी आहेत तर मला वाटतं अशाच मंडळीची सेवा या ठिकाणी निरंतर होते. याचं कारण असं आहे की या मंडळीचा कणभर का होईना समाजावर त्याचा परिणाम होतो महाराज. आणि सध्या कार्यक्रम किती जोरात झाला, कार्यक्रमाला किती लाख लोक होते याच्यापेक्षा किती लोकांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. महाराज एखाद्याच्या जरी अंतकरणामध्ये हा विषय निर्माण झाला आणि एखाद्या जरी माणसाला वाटलं की आपण आतापर्यंत नमुन्यावरी आपलं आयुष्य घालवलं, आता याचा विचार करावा, आणि एखाद्या माणसाला जरी उपरती झाली त्याला वाटलं की आपण हा जो प्रसाद आहे गुरुमाऊलीचा अनादेकालापासून चालत आलेला या प्रसादाचा स्वीकार करावा. महाराज लाख लोक त्या कीर्तनाला असल्यापेक्षा एकाने जर ते तत्वज्ञान स्वीकारलं त्याचा 100% फायदा आहे. आणि म्हणून आज चांगला विचार जर केला तर आपल्या आजूबाजूला भरपूर मोठाला सत्य चालू आहे. महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार नुसतं ज्यांचं नाव लौकिक जरी ऐकलं तर शेकडो माणसं शेकडो किलोमीटरहून ते नुसतं ऐकण्याकरिता येतात. पण महाराज ऐकून माणसं काहीच ऐकत नाहीत. तिथं फक्त माणसाची गर्दी असते पण मात्र इथं मला दर्दी पाहायला मिळते. आणि म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून निष्ठेनं श्रद्धेनं सेवा करतात. 12 पिढ्यांची सेवा आहे. प्रत्येक सेवेच्या मोबदल्यामध्ये प्रत्यक्ष जगाचा बाप तुकोबा रायाला आग्रहपूर्वक विनंती करतात की महाराज माझ्यावर फार ऋण झालेलं आहे तुमचं, तुम्ही काहीतरी मागा. पण महाराज मात्र काहीच मागत नाही. देवाचा इतका आग्रह होतो, जास्त आग्रह झाला की रघुनाथ दादा काहीतरी मागावं लागतं, बरं का? देवाचा इतका आग्रह होतो की आता कल्पनेच्या बाहेरचा आग्रह होतो. आणि मग तुकाराम महाराज मागणं मागतात जगाच्या बापाकडे अभंगाच्या प्रथम. Oh,
सेवेकरिता घेतलेला आहे. त्यांच्या परमार्थाचा जर आपण सूक्ष्म विचार केला, सूक्ष्म करावा लागेल बरं का. शिंक जा मई खोकला इतुका वेळ वाया गेला. आलेली शिंक, आलेली जांभई आणि आलेला खोकला, एवढा वेळ फक्त वाया गेला. मग इतर वेळेला काय केलं. हरी भजनी हे ढवळिले जग, सुकविला लाग कळी काळाचा. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थेमध्ये ज्यांचं भजन चालू होतं महाराज, सकाळच्या प्रातर्विधीला गेले तरी सुद्धा देवाचं भजन करत गेले. जे तथाकथित लोक होते ते म्हणले का या माणसाला कळते का काय नाही, याला चांगली जागा आणि खराब जागा सुद्धा कळेना, हा भजन करतोय. शौचाला महाराज बसले त्यावेळेला त्यांची जीभ धरली महाराज. जीभ धरल्याच्या नंतर त्यांच्या संपूर्ण रोमारोमातून भजन चालू झालं. संपूर्ण त्यांच्या शरीरातला कणन कण भजन करू लागला. जीभ सोडली धरणाऱ्यानं आणि महाराजांना विचारलं, महाराज हा काय प्रकार आहे. ते म्हटले, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. म्हणजे कल्पना करा, झोपेत सुद्धा शौचाला बसल्यानंतर सुद्धा ज्याचं भजन चालू होत त्याला देवाचा विसर पडण्याची शक्यता आहे का. मग हा भंग नेमका त्यांच्याकरिता आहे का तुमच्या माझ्याकरिता आहे. तर मला वाटतं ज्यांनी हा भंग रचला त्यांच्याकरिता हा भंग नाही, हा सगळा अभंग आपल्याकरिता आहे. कसा, आईच्या उदरामध्ये असताना आपण देवाला वचन दिलं. ते वचन असं आहे, दिले गर्भात वचन तुझे करीन भजन, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. एक वेळा करिया दुःख वेगळे, दुरिताचे जाळे उगवू. गर्भवास मे वचन भजन करीन. आता थोडस आत्मपरीक्षण करा. मी काय माप काढायसाठी नाही आलो, पण आत्मपरीक्षणाचा विषय असल्यामुळे इट इज माय ड्युटी, हे माझं कर्तव्य आहे. एका दिवसाला 21,600 वेळा, किती, एका दिवसाला 21,600 वेळा आपला श्वास उच्छवास चालू आहे. देवाला आपण वचन दिलं की मी काय करीन, तुझं भजन करेन. आता 21,600 वेळेपैकी आपण किती वेळा देवाचं भजन करतो याचा हाच प्रश्न आपण आपल्या मनाला विचारा. तुमच्या मनानं जर उत्तर दिलं की भरपूर वेळा करतो तर मग बरोबर आहे, पण काही आपलं मन आपल्याला असं उत्तर देईल की काही काही मंडळींनी याला सुरुवातच अजून केलेली नाही. बरं का, ज्यांनी सुरुवात केली नाही त्यांच्याकरिता कीर्तन हे मार्गदर्शन आहे. आणि ज्यांची सुरुवात आहे पण अजून कधीतरी विसर पडतो त्यांच्याकरिता थोडस इंटिमेशन आहे. पण जे सतत भजनामध्ये रत आहेत, ज्यांचं झोपलेलं असताना सुद्धा भजन चालू राहतं, त्यांच्यासाठी हे कीर्तन म्हणजे फक्त तुम्ही आम्ही खेडेमेळी आणि गदारोळी आनंदे या न्यायानं फक्त आनंद लुटण्याकरिता आहे. आता या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की स्वप्नामध्ये, जागृतीमध्ये, सुषुप्तीमध्ये या तीनही अवस्थेमध्ये ज्यांचं भजन चालू होतं महाराज, त्या महात्म्याला देवाचा विसर पडेल का. तर माझ्या माहितीनुसार तरी पडणार नाही. निरंतर त्यांचं भजन चालू आहे. मग आपल्याकरिता हे मार्गदर्शन आहे महाराज. देवाकडे मागण्याकरता, देवा तुला जर दानच द्यायचा असेल
तर हे दान मला दे की त्याच्यामध्ये तुझा विसर पडला नाही पाहिजे. आता आपल्याला विसर किती वेळा पडतो महाराज, फार अवघड गोष्ट आहे. विसर पडला तर त्याचा परिणाम काय, तोटा काय? विसरली विसरली तया थोर झाली हानी पचतील खाली 84 विसर पडला की पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे जे चक्र आहे या चक्रामध्ये आपल्याला गुंतावं लागेल. आणि भगवान परमात्म्याचं गुरु माऊलींच्या मुखातून जीवनाच्या प्रवासामध्ये नाम प्राप्त झालं त्या नामाचं श्रद्धेनं विश्वासानं आणि अंतकरणापासून जर तुम्ही नामचिंतन केलं तर त्याचा फायदा या सांगून जातो. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. कोट्यावधी यज्ञ नित्य नेमानं करणारी जी मंडळी आहेत भगवान परमात्म्याचं नाम श्रद्धेनं विश्वासानं जर जपण्याचा प्रयत्न केला तर महाराज सांगतात कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. पण हरिनाम प्राप्त होऊन तुझ्या नामाचा विसर पडे कोटी ब्रह्महत्या घडे. कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक आहे. थोडस आत्मपरीक्षणाचा विषय आहे. मी काही तुमच्याकडे पाहत नाही, मी माझं स्वतःचं, कारण कोणती सुगरणबाई दुसऱ्याचे भांड्यात नाव नाही ठेवत, मी स्वतःचं भांडं घासत असते. मी माझंच आत्मपरीक्षण करतोय की 21,600 वेळा अजूनही आपला श्वास उच्छवास चालू असताना भगवंताचं नामचिंतन होतंय का? तर तुकाराम महाराज म्हणतात नक्कीच कन्व्हर का होईना याचा विसर पडण्याची शक्यता आहे. कारण आपण समाजामध्ये ज्यावेळेला जातो त्यावेळेला प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे गेले जन त्यातले मॅक्झिमम रजोगुणी तमोगुणी आणि फार बोटावर मोजणे एवढे सत्वगुणी अशा 3 प्रकारच्या प्रकृतीमध्ये अख्खा समाज आहे. आणि या समाजाचा सातत्याने 24 तास संपर्क आपल्याला आहे महाराज. आणि त्याच्यामुळे कितीही आपण प्रयत्न केला आटोकाट तरी सुद्धा या मंडळीच्या सानिध्यामध्ये आपण आलो की आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे. महाराज म्हणतात की देवा तुला दानच द्यायचं असेल तर एवढंच दान दे. आपणही श्रीपाद बाबा रामदास बाबा किंवा आपल्या संप्रदायातले जे महात्मे आहेत हंस ब्रह्मात्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामाई बंडोबा किरोबा श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा या महात्म्याच्या पायाजवळ एवढंच मागणं मागूया की आमच्यावर कसली परिस्थिती जरी निर्माण झाली तरी सुद्धा तुम्ही जे नाम आम्हाला दिलेलं आहे या नामाचा विसर आम्हाला पडला नाही पाहिजे. श्रीपाद बाबा रामदास बाबा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला सांगायचे किंवा गावातून बाहेर निघाले की सगळी मंडळी त्यांना वाट लावण्याकरिता यायची. माझ्या माता भगिनी गळ्यात पडून रडायच्या त्यावेळेला बाबांच्या मुखातून शब्द बाहेर पडायचे ताई आम्ही आलोय नाही आणि आम्ही गेलोय नाही. तुम्ही एक वेळेला आमच्यासारख्या सामान्य लोकांना विसरलं तर चालेल पण माझ्या भगवंताच्या नावाला मात्र विसरू नका. हा त्यांनी दिलेला शेवटचा संदेश आहे. त्यांनी सुद्धा ते सांगितलं की नामाला विसरू नका. आणि महाराज सुद्धा देवाला सांगतात की देवा तुला दानच द्यायचं असेल तर फक्त तुझा विसर पडला नाही.
त्यांना संत म्हणतात, देवा तुझाही विसर मला पडू देऊ नको आणि मला सुद्धा तू स्मरणामध्ये ठेव. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. आणि हे सख्यत्वाचं नातं जर निर्माण झालं, हे दान जर तू मला प्रदान केलंय, तर त्या मोबदल्यामध्ये मी काय तुला देईन? अभंगाचं दुसरं मात्र मी काय करेन? गुण गाईन आवडी, आवडीन तुझं गुणगान गाईन. माझ्या जीवनातलं सर्वात श्रेष्ठतम उच्च दर्जाच काय काम असेल? फक्त आणि फक्त तुझं गुणगान गाणं हेच माझं काम असेल. कल्पना करा, मी मगाशी बोलून गेलो, आईच्या उदरामध्ये असताना वचन दिलं की तुझं पाय गुणगान मी गाईन, पण आज मात्र त्या वचनाला आपण जागे आहोत का? या मातीमध्ये स्वप्नात दिलेलं वचन वास्तवामध्ये खरं करून दाखवलं. मला वाटतं तो गड आपल्या त्या राजा हरिश्चंद्राच्या नावानं याच भूमीमध्ये आहे. स्वप्नामध्ये विश्वामित्राला राज्य दान केलं होतं, वास्तवामध्ये खरं करून दाखवलं का नाही? प्रभू रामचंद्राच्या वडिलांनी दोन वर दिले होते कैकेयी मातेला, वर म्हणजे वचनच दिले होते. आणि ज्या वेळेला तिनं ते दोन वचन मागितले, त्यावेळेला वचनाची पूर्तता करण्याकरिता, आईनं दिलेलं वचन पूर्ण करण्याकरिता आणि वडिलांना वचनातून मुक्त करण्याकरिता अयोध्येचं सिंहासन आलं महाराज सुवर्ण जडीत. तरी सुद्धा त्या सिंहासनाचा त्याग करून 14 वर्ष प्रभू रामचंद्र व्रतस्थ जीवन जगले हो, व्रतस्थ जीवन जगले. स्वतःची जन्म देणारी आई समोर आली आणि त्याला विनवू लागली, रामा अरे माझ्या श्री रामा नको जाऊ बाळावना, मजलाला प्रेम पाना कवना पाजू राघवा. रामा मला प्रेमाचा पान्हा आलेला आहे रे, तू जर वनामध्ये गेला तर तो प्रेमाचा पान्हा मी कुणाला पाजू? बाळ माझा केविलवानी कुठे पिशील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्यदानी परतो निये रे श्रीरामा. रामा आज काय देवाचा कोप झाला आमच्यावर? तुझ्या पावलांना तुझी पावलं सुकुमार आहे, त्यांना खडा टोचलेला माहित नाही. तुला तहान लागली तर तुला पाण्याची व्यवस्था कुठं होईल राजा? परंतु परते जन्म देणारी आई प्रभू रामचंद्राला धाय बोकलून रडून बोलवते.
तरी सुद्धा भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असत. म्हणून आईची समजूत घालून प्रभू तसेच पुढे निघतात. तर प्रभूच्या समोर गायी येतात चार पायाच्या, चार पायाचे घोडे येतात. भावार्थ रामायणामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्याचं वर्णन करतात. वना जाता रघुनंदन गायीचे गळती लोचन अश्व गज करती रुदान पाशानही पाझरती डोईच्या तटा जीवन जेवी तळमळती मिन तैसे अयोध्येचे जन रामाविन तळमळती. महाराज चार पायाच्या गायी येतात आणि रामाच्या समोर नतमस्तक होतात, विनवणी करतात, प्रभू अयोध्येला जाऊ नका, अयोध्या सोडून जाऊ नका. घोडे रडतात, गायी रडतात. आज तोच राम श्रीपाद बाबाने तुम्हाला मला तुमच्या माझ्या हृदयामध्ये दाखवून दिला. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांतासी कामू विषयावरी. चांगला विचार करा, प्रभू रामचंद्र त्या घोड्याची त्या गायीची समजूत घालतात पण स्वतःच्या ध्येयापासून परावृत्त होत नाही. त्यांच्या अयोध्या अवध नगरीला लागून भिल्लाची नगरी असते. सुमंतजींना सांगितलं जात की त्या शरीरच्या तटापर्यंत आम्हाला सोडण्याची व्यवस्था करा. सुमंतजीनं प्रभूला सीतामाईला आणि लक्ष्मणजीला त्या रथामध्ये बसवलेलं आहे आणि सुमंतजी त्या तिघांना सोडण्याकरिता त्या जवळच्या प्रदेशाजवळ आलेले आहेत. तिथं भिल्लाचा राजा गुहक, अयोध्येचे राजकुमार आलेत राजा दशरथाचे, म्हणजे आमच्याकरिता ह्या पाहुणे आहे आणि म्हणून त्यांची सेवा करण्याकरिता सगळे फल कंद मुळं सगळे काही घेऊन तो तिथे येतो आहे. पण प्रभू सांगतात की गुहक मी सध्या व्रतस्थ वेशामध्ये आहे, मी कणभरही याच्यातला आस्वाद घेऊ शकत नाही. तो नाराज होतो. महाराज झोपायचं कुठं, झोपायची व्यवस्था करतो तर प्रभू सांगतात नाही, तिथं असं साळीचं ते तणस म्हणतात त्याला, ते गवत असतं. लक्ष्मणजीला सांगतात लक्ष्मणा याची गादी तयार कर, अंथरायला जमीन आणि पांघरायला आकाश. भूक लागली तर कंदमुळं खावी आणि कंदमुळं रामाने खावी. पण लक्ष्मणानं मात्र 14 वर्ष अन्नाचा कणही घेतला नाही. महाराज भावार्थ रामायण वाचा म्हणजे ही गोष्ट लक्षात येईल. लक्ष्मणजीचं वर्णन करताना महाराज असं वर्णन करतात की जगाच्या पाठीवर 100 वर्ष जातील पण भावाने भावासोबत कसं वागावं, भावाने भावा भावाबद्दलचं जे प्रेम आहे या प्रेमाचं उदाहरण देताना लोक म्हणतील वा राम लक्ष्मणासारखे भाऊ आहे. कारण सेवा केली 14 वर्ष निराहार राहोनिया. 14 वर्षाच्या कालावधीमध्ये अन्नाचा कणही न घेता सेवा केली महाराज. आणि म्हणून रामरायाच्या बाजूला लक्ष्मण आहे, रामरायाच्या बाजूला सीता आहे, जनक राजाची कन्या आहे, दशरथ राजाची सून आहे. पण माझे पती ज्या परिस्थितीत असतील ती परिस्थिती माझ्यासाठी सर्वसमावेशक आहे असं म्हणून अंगा खांद्यावरचे दागिने एका क्षणामध्ये काढून टाकले, भरझरी वस्त्र काढून टाकले आणि वल्कले परिधान केली आणि प्रभू सोबत सीतामाई निघाल्या. पुढचा फार हृदयद्रावक प्रसंग आहे. या सगळ्या प्रसंगाला तुम्हाला मला पुन्हा पुन्हा त्या रामायणाच्या माध्यमातून आठवावं लागणार आहे. भरताचं बंधूचं प्रेम आठवावं लागणार आहे. विश्वामित्र वशिष्ठ मुनींनी सांगितलेला जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला या निमित्ताने आठवावा लागणार आहे. आणि पुन्हा पुन्हा आता राम 500 वर्षानंतर महाराज विराजमान होत आहे स्वतःच्या त्या जन्मभूमीशी किंवा त्या जिथं जन्म झाला त्या जागेवर. आतापर्यंत आपल्यावर अनेकांनी परकीयांनी आक्रमण केलं, या आक्रमणामध्ये
कोण कसं कशा पद्धतीनं याच्याबद्दल बोलण्यापेक्षा आपल्या सर्व हिंदू बांधवांकरिता प्रभू रामचंद्र अवतीर्ण होतात ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं आपण प्रत्येकाने भगवान परमात्म्याचं 22 तारखेला आनंदाने स्वागत करूया. कारण जगाच्या पाठीवर रामासारखा राजा नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा अहो बंधू नाही. हो बंधू प्रेमाचं अति उच्च नातं आहे ते. आणि मर्यादेचं मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते प्रभू रामचंद्र आहे. ते म्हणजे काय उपमा द्यावी त्यांना, शब्द अपुरे पडतात. आणि म्हणून तोच राम तुमच्या माझ्या आतमध्ये आहे, त्या रामाचं गुणगान मी आवडीनं गाईन. माझ्या जीवनातलं सर्वस्व जर काही असेल तर त्या प्रभू रामचंद्राचं किंवा त्या भगवान परमात्म्याचं भजन हे माझ्या जीवनातलं सर्वस्व असेल. मला या मोबदल्यामध्ये भगवंता मुक्ती सुद्धा नको, धन सुद्धा नको, संपदा सुद्धा नको. अभंगाचं तिसरं चरण. सानिध्य असणं, देवाच्या जवळ असणं. तुकाराम महाराजांचा विचार केला तर तुकाराम महाराज हे टेम्पररी देवाचे भक्त नाही. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर, दुर्जनाच्या नाशाकरिता आणि सज्जनांच्या संरक्षणाकरिता भगवंतांनी आतापर्यंत जेवढे अवतार घेतले त्या प्रत्येक अवतारामध्ये महाराज सोबत आहेत. आणि म्हणून म्हणतात मला मुक्ती नकोय, धन नकोय. धन का नकोय तर तुका म्हणे धन आणि धनासाठी घेती प्राण. आतापर्यंत आपण आपल्या आजूबाजूला पंचकृषीचा जर विचार केला तर धन मिळवण्याकरिता आपल्या सगळ्यांचे प्रयत्न आहेत, पण हे धन लुटून नेण्याकरिता एकमेकाचा प्राण घ्यायला माणसं कमी करत नाहीत. आणि संपदा नको, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी कही एकादशी आषाढी.
संपदा सुद्धा नको मग काय दे? संत संग देई सदा, संत संग का मागितला? तर संत सतत त्या परमात्म्याचं चिंतन करतात, म्हणून एकदा हाताने टाळी आणि मुखाने त्याचं भजन। गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ।